हॅलो, हा बोला, बोलायची काय करून राहिली म्हणतो? गौरी जेवली? हो जेवली, काऊन हेच विचारासाठी फोन केला का तुम्ही? सहजच केलो, काऊन कायच्यासाठी करायला पाहिजे होता? नाही, दुसरं काही म्हणायला पाहिजे होतं फोन मी हॅलो म्हटल्याबरोबर डायरेक्ट जेवली का? दुसरं काही काय म्हणाले पाहिजे होतं? काय नाही काय नाही, राहू द्या, असू द्या, तुम्ही जेवले? हो जेवलो, मी डब्बा घेऊन कामावर आलो. अच्छा, कामावर आले का? गाडी घेऊन आले का तुमची? हो गाडी घेऊन आलो. काऊन काही नाही काही नाही, करा मग काम. हो हो, एक सांगायचं होतं तुले. काय काय सांगा, बोला बोला. एवढी खुश नको हो, काही खजाना नाही भेटला मला. मग काय सांगायचं आहे? मी येऊन राहिलो संध्याकाळी, हे सांगायचं होतं. म्हटलं फोन करून सांगून द्यावं तुले. बॅग घे, भरून ठेव. हो काऊन येवाची तयारी नाही का? नाही असं तर राहू दे, नाही तशी माझी इच्छा होऊन राहिली का? येतो बा तुले घेवाले, संध्याकाळी येतो. बॅग भरून ठेव, तयारी करून ठेव. मामाची मामीजीले सांगून ठेवतो जवळ येऊन राहिले म्हणून घेवाले. नाही तसं नाही, येतो तयारी घे, पण मग संध्याकाळी येताना मग संध्याकाळीच जाऊ का मग आपण रातचे? नाही संध्याकाळीच नाही जाऊ, मी संध्याकाळी येतो. काम झालं का येतो मी, कामावरून सुटलो का डायरेक्ट आज घरी येतो. रातभर राहू आणि उद्या सकाळी उठून 10:00 पहिले येऊन जाऊ आनंदपूरले. हा असं काय, बरं ठीक आहे मग या ना. या किती वाजेपर्यंत पोहोचान तरी घरी तुम्ही? मी आता पाहतो भाऊ, आता काम किती वाजेपर्यंत सरते तो. काम सरलं का मग येतो, तरी 7:00. हो बरं बरं ठीक आहे, या मग. हो चल ठेवतो. हो ठेवा, काही म्हणायचं नाही, बोलायचं नाही. आता झालं बोलून हेच सांगायचं होतं मला का मी येतो म्हणून, अजून काय बोलू काय म्हणू? काही नाही, राहू द्या, ठेवतो ठेवतो, ठेवा 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 फोन, ठेवा, या मग संध्याकाळी. हो चल ठेवतो. हो मला वाटलं का हॅपी रोज डे म्हणासाठी फोन केला का? हॅपी रोज डे, आय लव्ह यू असं काही म्हणून बा म्हटलं. हे तर काहीच नाही, काहीच नाही म्हणलं, काहीच नाही बोलले. वय तिकडे असाच माणूस आहे, काही काहीची खुशी नाही ना, काही नाही हे तिकडे. ताई पाय पाय पाय, ताई कशी पायते माईकडे, पाय पाय. जसं तिले माहीत झालं मामा हो मी म्हणून. हो रे अजा, माहित आहे ना तिला, तिला माहित आहे ना की तू तिचा मामा आहे म्हणून. मी 2-3 नाव घेतलं तिच्या समोर, अजा अजा मामा अजा मामा, तर तिला ओळखी आहे वाटते तुझी. हो ताई खरंच ओळखते मला हे. हो ना रे ओळखते ना, बोलतो तिच्याशी, बोलतो तू, बोल तिच्याशी, अजून कशी बघते तुझ्याकडे तर बघ मग. हा बोलू तुझ्या सोबत, तुले तर बोलताच नाही येत, फक्त पाहताच येते. जेव्हा बोलशील ना तू टुपू 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 टुपू, हा तेव्हा बोलू आपण. फोन करत जातो मले, फोन करत जातो मले. हा काय नाव? त्रिशा. हा हसत नाही ताई हे अजून, कधी हसन? 4 महिन्याची होईल ना तेव्हा हसन, आता सध्या फक्त बघतेच ती, हसत नाही बोलत नाही काही नाही, फक्त आपण बोलतो ना तर आपल्याकडे बघते. तिले वाटत असन का ताई? नाही हे कोण होय, मी तर एवढीशी आहे, हे मोठे मोठे कोण होई आहे प्राणी असं वाटत असन ताई? नाही म्हणून आपल्या इकडे पाहिते ते. माहिती नाही बा मला पण तिला कसं वाटते कसं नाही, ती लहान आहे ना, तिला काही कळत नाही, काही समजत नाही तिला, फक्त तिला एवढं समजते भूक लागली रडा लागते, एवढं समजते फक्त तिला. हो का ताई, भूक लागली म्हणजे रडते का? हो ना रे अजा, भूक लागली की खूप रडायला लागते आणि शांतच होत नाही, जेव्हा दूध पिते ना तेव्हा शांत होते ती, भूक लागली म्हणजे खूप रडते. तिला कसं कळते माहिती नाही भूक लागली का, तिचे हात येते ना, तिचे हात तोंडासमोर असे येते, हातच घेऊन ती चुकायला लागते, एवढी तिला भूक लागते. ताई खरंच तिच्याच हात, तिच्याच हात खाते का ते? हो तिच्याच हात खायला लागते भूक लागली म्हणजे. ताई काय आजी म्हणत होती का भाऊजी नाही आले पाहले काही असं काही, काऊन ताई भांडण झालं का भाऊजी सोबत? नाही रे भांडण नाही झालं काही नाही, तुला तर माहितच आहे तुझे भाऊजी कसे आहेत, थोडं बोललं की लवकर त्यांना राग येऊन जातो. काय चाल राग आला तो भाऊजीले? नाही रे राग वगैरे काही नाही आला, त्यांचं बोलणंच तसं आहे, आऊट दिमागाचे आहे ते, जरा तुझे भाऊजी आऊट दिमागाचे आहे. मागं मागं नाही का मी जेव्हा मी शेतात गेले होते त्यांना माहीत झालं होतं तेव्हा किती त्यांनी केलं होतं, तर म्हणून आजी म्हणते की आता बघायला नाही आले असं तसं, 1.5 महिना झाला तर आजीच सुरू आहे बाकी काही नाही. तो काऊन भाऊजीले वाटत नाही का पाऊशा आपल्या पोरीले? तू आला ना अजा, तू आला त्यानंतर त्यांचा फोन आला की मी येत आहे म्हणे, तर ते येत आहे आता
संध्याकाळी येत आहे ते हिला बघायला. अरे वा, ताई मी वेळेवर मस्त चांगल्या वेळेवर आलो. मग भाऊजी सोबतही भेट होऊन जाते मग माईवाली? हो, भाऊजीची भेट होऊन जाते आणि त्यांची पण तुझ्यासोबत भेट होऊन जाते. बरोबर आला तू, बरा वेळेवर आला तू. आणि कधी जाणार आता? आता 2 दिवसानंतर जाईन ना. असं असं भाऊजी मग राहीन मग रातभर आज? नाही म्हणे अजा, नाही राहत म्हणे. ते येणार आणि हिला बघितलं, 1 तास थांबणार आणि चालले जाणार म्हणे. रात्रीच मी नाही जाऊ देणार ताई भाऊजीने. एवढ्या दिवसाच्या बाद त्याची मी भेट होऊन राहिली तर जरा बोलणार नाही आम्ही. आले का गेले असं कसं चालते का ताई? मी सप्पा मना करून राहा म्हणून भाऊजी आजच्या दिवस. तू म्हणशील बा, माझं तर ऐकत नाही ते. तुझं ऐकतील तर तू म्हणशील, राहतील तर ठीक. बापरे, फुल गुलाबाचं फुल डोक्यात. अरे बापरे, कधीपासून शांते? हा, कोणत्या लग्नाला गेली होती का? अहो नाही व, लग्नाला नाही ना, कुठं नाही बापा. या गोल्यानं दिल, गोल्यानं दिलं मुले फुल. आणि कसा म्हणते, घ्याय फुल, आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हणते मुले. आणि फुल दिलं घे म्हणते. तू न मला फुलासारखं जपलं म्हणते, मी तुला आज फुल देतो म्हणते. आय घे फुल, आय लव्ह यू असं म्हणून दिलं बापा त्यानं मुले. आणि लाव म्हणते केसामंदी, घेतलं लावून बापा मग केसामंदी. बापरे तुले, आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हणजे काय? हो, आय लव्ह यू म्हणून फुल दिलं. आणि काय ते काय म्हण, काय म्हण, रोज 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 दे आय म्हणे. आज म्हणे हॅपी रोज दे म्हणे असं म्हणून दिलं बापा. चल चांगलं आहे, मी आता नाही दिलं पण मा पुराणच दिलो. ठीक आहे, तो कुठं गेला मग? आला नाही आज, आता एवढी झाल पडून राहिली तरी. सकाळी वकाळी येऊ होतं, आता अद्दल घडलीच नाही का त्या दिवसच्यानं? अजून टाईमच करतेत काय? आजही गाडी नेली त्यानं, लवकर येऊन जावाचं होतं तर. आजही बसून आता 7-8 वाजेपर्यंत येत रातचं. पहिलेच तर अंधाराचा रस्ता आहे जंगलाचा. नाही आज येत नाही तो घरी. आता गौरीला आणायला गेला तो, गाडी नेत नव्हता. मग म्हणे गेला आणि अर्ध्यातून वापस आला. मग म्हणे गौरीला आणायला जाईन तर कसा जाईन म्हणे. तर आजच्या दिवस गाडी नेतो आई म्हणे, घेऊन जाय म्हटलं. पण सकाळी वकाळ चालला जाजू म्हटलं तिच्या घरी काम सुटल्याबरोबर. तर हो म्हणे आई, उजळा उजळा तिच्या घरी चाललो जाईन म्हणे. रातभर राहीन म्हणे आणि लागन तर मग उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत येऊन जाईन म्हणे तिला घेऊन, गौरीला घेऊन. असं असं फोन आलता का गौरीचा? ये म्हणे का घेवाले? नाही नाही, गौरीचा फोन नाही आला. ह्याच म्हणे जातो आई म्हणे, घेऊन येतो म्हणे गौरीला. जाय म्हटलं घेऊन ये, मग गेला. असं बरं झालं गेला. तर बनवू मग आता, काय बनवतो तो? हो आता पाहतो बा आता काय बनवतात. दोघाच पुरत आता बनवून घेतो आलू, नाही का सुके आलू ना पोया. बनवून घे जा, काही बी बनव. भाकरी बनव मग, भाकरी पोया नको बनव, भाकरी बनव. 2 भाकरी तर होऊन जाते आपलं. भाकरी बनवून घे. बर मग आलू बनवून घेतो आणि 2 भाकरी झाला साहेबा. हो बनवून घे. आले बडा गोल्याची, लवकरच आले. बर झालं लवकरच आले तर, रातच काही बरोबर नाही बापा. हा हा ठेवा ठेवा, तिथंच ठेवा. या या इथंच ठेवतो गौरी गाडी. ठेवा ना, ठेवा ठेवा, तिथंच ठेवा ना. ठेवून द्या ठेवून द्या तिथंच. हो काही नाही होत. काय आणलं मासाठी? मम्मी जी आहे का घरी? मामाजी आणि रामू काका आणि आराध्य कुठे आहे? सगळे कुठे आहे सगळे? आई तर अजून येवाची आहे, बाबाही येवाची आहे. रामू काका तिकडे मागच्या बागेत असन, आराध्याही तिकडेच आहे. तुम्ही काय आणलं मासाठी? काय आणू, तुला जे पाहिजे होतं ते तवाच काऊन नाही सांगितलं? मग घेऊन आलो असतो. नाही काही नाही पाहिजे होतं, सहजच विचारलं. मला वाटलं का तुम्ही काहीतरी आणलं मासाठी. सांगा ना काय आणलं? काही नाही. मला वाटलं का फुलं आणलं काय बापा. फुलंही नाही आणलं साधं. गौरी हॅपी रोज डे, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू सांगितलं काऊन नाही तुम्ही? फोन फुलं आणलं म्हणून. अरे अरे रडतो काऊन गौरी, रडतो काऊन तू? रडून काऊन राहिली? तुला फुल देऊन राहिलो मी. आय लव्ह यू गौरी, हॅपी रोज डे, हॅपी प्रपोज डे. काऊन काऊन लढून काऊन राहिली तू? काऊन लढून राहिली गौरी, काय झालं? काही नाही, असे डोळे फोरून आले. मला वाटलं का तुम्ही आणलंच नाही फोन. तुम्हाला विचारून राहिले तर तुम्ही बी सांगत नाही म्हणता पहिले आणि मग देता. डोळे भरून आले माय. अरे गौरी काय हट यार.
आजी नाही आली, बाबाच आले फक्त. आता जाऊ आपण आजीजवळ. चालतो ना तू आजीजवळ? मग पाहिजे फुल पाहिजे. घे फुल घे घे मग. एका फुलानं किती चेहऱ्यावर असं हसू येते सगळ्याच्या. असेच हसत राहा सगळे जण मस्त. तू रडूनच राहिली काय माय माता माय, पुरं डोळ्यातलं पाणी संपून जाईन तुया. आता बंद कर बारडणं, तर गाई गाई म्हणू काय. आले वाटत. आले तर तोंड सुजवूनच आले. चांगले हसत हसत तर आलेच नाही, हसत हसत दिसतच नाही. मुलीला बघायला आले ना. काय झालं तुले? तुले भेटायला आलो मी, मापोलीला भेटायला आलो मी. दे तिले माझ्याजवळ. नाही तिला घेऊ नका. आता जेमतेम आले तुम्ही, थोडे बसा, हात पाय वगैरे धुवा, नंतर घ्या तिला. आल्या बरोबरच नका घेऊ. माय लेकरू आहे मी, काही बी करण. आता घेईन नाही तर मग घेईन. दे माझ्यावर दे. नाही म्हटलं ना तुम्हाला, आताच घेऊ नका ना. अर्जुन जी ऐका तुम्ही. मी नाही मा बापाचे ऐकलो, तू एका ऐकून दे आणि दे मापोरीला दे. अर्जुन जी बघा बघा, घेऊ नका तिले. चाललो मी मापोरीला घेऊन. ये जो तू, नाही तर नको येजो. त्या मताना त्या मर्जी ना. चाललो मी घरी, चाललो मी बाहेर नाही, चाललो घरी, चाललो मी मापुरीला घेऊन. तू राहत माहेरी तुया. चाललो मी, चल टाटा बाय बाय. दीड महिन्याचं लेकरू घेऊन गेला. राहीन तरी काय बिना मायचं, राहीन तरी काय 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 जवायले. अक्कल नाही बाबा, बुरा बुरा बे अक्कल जवाई आहे. आई आई त्रिशाला आणून दे. आई आई त्रिशाला आणून दे माझ्या जवळ. आई आई ग त्रिशाला आणून दे. असे तू रागात घेऊन गेले. आई खूप मोठ्या रागात घेऊन गेले ते. माझ्या त्रिशाला आणून दे ग. आई थांब थांब, तू लढू नको. मी पाय तू कुठपर्यंत गेले तर गेले नसन, दूरपर्यंत गेले नसन, इथपर्यंतच असन. धाडतो कोणाला तरी. थांब तू लढू नको. पागल जवाई आहे बाबा, काही समजतच नाही. हा बरा म्हणे जवाई, बरा म्हणे राजच्यानं पोट्टम शाही करते म्हणे जवाई म्हणे. चायना सुरता झाला, लेकराचा माप झाला, बाप झाला, पण त्याच्यामध्ये पोट्टाच पोट्ट्यावानी राहिले. त्याच्यामध्ये माणूस की आलीच नाही, माणूस की आहेच नाही त्याच्यामध्ये. हा म्याड जवाई पाहून दिला बाबा.